नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत रेल्वे मार्ग. तर रेल्वेचा बॅकग्राऊंड म्हणजे तिची हिस्ट्री जाणून घेऊ की 16 एप्रिल 1853 रोजी भारतातील पहिली रेल्वे ही मुंबईतील बोरीबंदर ते ठाणे या दोन स्टेशन दरम्यान धावली. सदरची रेल्वे तत्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसी यांच्या काळात सुरू झाली. या रेल्वेचे अंतर 34 किलोमीटर होते. ही रेल्वेमधून प्रवास करणारे पहिले भारतीय नाना जगन्नाथ व दादाबाई नौरोजी होते. जगातील सर्वात पहिली रेल्वे 1825 स्टीपन्स या शास्त्रज्ञाच्या सहाय्याने इंग्लंडमध्ये धावली. इंग्लंडमध्ये पहिली रेल्वे धावली. 3 फेब्रुवारी 1925 रोजी देशातील पहिली विद्युत रेल्वे व्हिक्टोरिया टर्मिनल ते कुर्ला या मार्गावर धावली. 1986 दिल्ली येथे संगणक कृत रेल्वे आरक्षण सुविधा सुरू झाली. म्हणजे दिल्लीमध्ये 1986 म्हणजे कॉम्प्युटराइज रिझर्वेशन म्हटलं जातं, कॉम्प्युटराइज रेल्वे रिझर्वेशन सुविधा सुरू केलेली आहे. त्याच्यानंतर 1991 जीवन रेषा लाईफ लाईन म्हटलं जातं, हे धावते रेल्वे रुग्णालय मुंबई येथे सुरू झाले. भारतामध्ये रेल्वेचे 17 विभाग आहेत. 17वा विभाग मेट्रो ट्रेन विभाग हा कलकत्ता येथे स्थापन करण्यात आला. म्हणजे 16 होते तर मेट्रो ट्रेनला पण त्यामध्ये ऍड केलेला आहे 17वा विभाग. तर महाराष्ट्रात 2 विभाग, त्यातले 17 विभागापैकी 2 विभाग महाराष्ट्रामध्ये आहेत. पश्चिम रेल्वेचे मुख्यालय चर्चगेट मुंबईमध्येच आहे. आणि मध्य म्हणजे CST, सी फॉर सेंट्रल, सेंट्रल म्हणजे मध्य, मुख्यालय CST छत्रपती शिवाजी टर्मिनल मुंबई. तर ते आता रेल्वे मार्गाने कुठून कुठे जातात. मग महाराष्ट्र एक्सप्रेस जे आहे ती मुंबई गोंदिया, महाराष्ट्रात सर्वात अंतर धावणारी रेल्वे जी आहे ती महाराष्ट्र एक्सप्रेस मुंबई गोंदिया. महालक्ष्मी एक्सप्रेस, महालक्ष्मी कोल्हापूरला आहे म्हणून मुंबईवरून कोल्हापूर, मुंबई ते कोल्हापूर महालक्ष्मी एक्सप्रेस. सह्याद्री एक्सप्रेस आहे, सह्याद्री जी आहे तर कोल्हापूरमधून मुंबईला जाते सह्याद्री एक्सप्रेस. डेक्कन जे आहे ते पुणे पासून मुंबईला जाते डेक्कन. इंद्रायणी एक्सप्रेस पुणे ते मुंबई. शताब्दी एक्सप्रेस पुणे पासून मुंबई. सिंहगड एक्सप्रेस पुणे मुंबई, पहिली दुमजली रेल्वे डबल आहे. त्यानंतर सिद्धेश्वर एक्सप्रेस सोलापूर ते मुंबई. हरप्रिया एक्सप्रेस कोल्हापूर ते तिरुपती. आता हे लक्षात कसं ठेवायचं. आता महाराष्ट्र एक्सप्रेस, महाराष्ट्र म्हटलं की स्टार्ट होतो कोल्हापूर पासून. स्टार्ट काय लक्षात ठेवायचं, कोल्हापूर पासून. कोल्हापूर ते गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस. ओके, कोल्हापूर ते गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस. दुसरी आहे महालक्ष्मी एक्सप्रेस. महालक्ष्मी कुठे येतं तर पहिल्यांदा सुरुवात झाल्या मुंबईमधनं. मुंबईवरून दर्शन घेण्यासाठी कुठे येते, महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरला येते महालक्ष्मी एक्सप्रेस. म्हणून त्याला नाव ठेवले महालक्ष्मी एक्सप्रेस. सह्याद्री एक्सप्रेस म्हणजे काय, तर सह्याद्री एक्सप्रेस काय करते तर कोल्हापूर खाली कोल्हापूर पासून सह्याद्री घाटाकडे वरती जाते म्हणजे मुंबईकडे जाते. म्हणून त्याला सह्याद्री घाटाकडे जाते म्हणून त्याला सह्याद्री एक्सप्रेस लक्षात ठेवायचं. डेक्कन इंद्रायणी शताब्दी. आता डेक्कन इंद्रायणी शताब्दी, आता डेक्कन, डेक्कन कॉलेज हे पुण्यामध्ये आहे. इंद्रायणी आणि शताब्दी एक्सप्रेस या सगळ्या ते पुण्यामधनं मुंबईला जाणार. 3 एक्सप्रेस लक्षात ठेवायच्या, डेक्कन इंद्रायणी शताब्दी तिन्ही पण एक्सप्रेस कुठे जातात, पुण्यापासून मुंबईला. सिंहगड पण पुणे मुंबईला, सिंहगड पण सिंहगड कॉलेजच आहे मुंबई पुण्यामध्ये, त्यामुळे पुण्यामधून मुंबईला जाते. सिद्धेश्वर एक्सप्रेस, सिद्धेश्वर तेवढे लक्षात ठेवा, सिद्धेश्वर ही सोलापूर पासून मुंबईला जाते. सिद्धेश्वर एक्सप्रेस ही सोलापूर ते मुंबई. आणि हरप्रिया एक्सप्रेस, हरप्रिया एक्सप्रेस ही कोल्हापूर पासून डायरेक्ट तिरुपती आंध्र प्रदेश मध्ये जाते. ओके, तर कोकण रेल्वे, कोकण रेल्वे मध्ये 26 जानेवारी 1998 रोजी कोकण रेल्वेचा शुभारंभ झाला. 26 जानेवारी 1998 कोकण रेल्वेचा शुभारंभ झाला. कोकण रेल्वेचे जनक ई श्रीधरन, ई श्रीधरन हे आहेत. ही रेल्वे मुंबई ते मंगरुळ या मार्गावर धावते. कोकण रेल्वेचे एकूण अंतर 762 किलोमीटर आहे. महाराष्ट्रातील अंतर 382 किलोमीटर. रेल्वेचं किती आहे, 382 किलोमीटर. कोकण रेल्वे ही महाराष्ट्र एकूण 6 जिल्ह्यातून प्रवास करते. आता कोकण रेल्वे ही ऍक्च्युली 6 जिल्हे नाही, 7 जिल्ह्यातून, कारण का की ठाण्यामधून पालघर जिल्हा नवीन झालाय, त्यामुळे तो पालघर जिल्हा मिळून एकूण 7 जिल्ह्यातून जाते.
त्यानंतर डेक्कन ओडिसी ही पंचतारांकित रेल्वे पर्यटनाकरता कोकण रेल्वे अंतर्गत सुरू करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील करबुडे हा कोकण रेल्वे मार्गावरील व आशिया खंडातील सर्वाधिक लांबीचा 6.45 किलोमीटरचा बोगदा आहे. बोगदा बोग रत्नागिरी जिल्ह्यातलं करबुडे हा कोकण रेल्वे मार्गावरील व आशिया खंडातला सर्वाधिक लांबीचा जो आहे लांब बोगदा म्हटलं जातो. बोगदा कन्सेप्ट कळते ना, बोगदा काय करतो, मधूनच डोंगरामधून पोखरूनमधनं गुहा तयार जातो रोड, त्याला बोगदा म्हटलं जातो. त्यानंतर रायगड जिल्ह्यामध्ये पानवल हा पूल कोकण मार्गातील व आशिया खंडातील सर्वात उंच 65 किलोमीटर पूल आहे. रायगड जिल्ह्यातला पानवल हा पूल कोकण मार्गावरील आशिया खंडातील सर्वात उंच 65 मीटर उंचीचा पूल आहे. स्कायबस या महत्वपूर्ण प्रकल्पाची यशस्वी चाचणी कोकण रेल्वेने 2003 साली मनमाड येथे घेतली. 16 एप्रिल 2003 रोजी मुंबई येथे भारतीय रेल्वेचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात आला. किती? 16 एप्रिल 2003 ला. त्याच्यानंतर बघतोय आपण महाराष्ट्रातील महत्वाच्या इतर संस्था कुठल्या आहेत. ताई मागाशी आपण बघितलं रेल्वे, तर त्याच्यामध्येच आपण जरा थोडं ऍड केलेलं आहे ते महाराष्ट्रातील महत्वाच्या इतर संस्था. तर महाराष्ट्रात आहे इतर संस्था, महाराष्ट्र राज्य खान महामंडळ राज्य खान महामंडळ नागपूरमध्ये आहे. महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ नागपूर. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ पुणे. भारत इतिहास संशोधन मंडळ पुणे. भंडारकर प्राच्यविद्या पुण्यामध्येच आहे. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट पुणे. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री ऑफ सोसायटी मुंबई. कुठल्या संस्था आहेत? पहिला हातमाग महामंडळ कुठं आहे? नागपूरमध्ये. इतिहास संशोधन पुण्यामध्ये आहे. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट पुण्यामध्ये आहे. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री ऑफ सोसायटी मुंबईमध्ये आहे. त्यानंतर भंडारकर प्राच्यविद्या पुण्यामध्ये आहे. पाठ्यपुस्तक निर्मिती पुण्यामध्ये आहे. राज्य खान महामंडळ पुण्यामध्ये. आता महत्वाच्या क्रांती कोणत्या आहेत? राष्ट्रीय कृषी धोरण 2000 नुसार जाहीर केलेल्या इंद्रधनुष्य क्रांती, तर त्या खालील प्रमाणे आहेत. कुठल्या क्रांती? हरित क्रांती जी आहे ती अन्नधान्य उत्पादनात वाढ. तर हरित म्हणलं की हिरवं असतं, म्हणजे काय येणार? ऍग्रिकल्चर रिलेटेड, म्हणजे कसं असणार आहे ते अन्नधान्य उत्पादनात वाढ. धवल क्रांती किंवा श्वेत क्रांती, त्याला बघ दोन नाव आहेत, धवल किंवा श्वेत. धवल म्हणलं की जसं आपण दूध, धवल म्हणजे पांढर शुभ्र, म्हणजे दूध उत्पादनात वाढ. कशा संबंधित आहे ते? तर दूध उत्पादन वाढ. पित्त क्रांती तेलबिया उत्पादन वाढ. तेलबिया उत्पादन वाढ म्हणजे पित्त. आता पित्त कशामुळे होतं? पण बिया होतो बिया, त्याच्यामुळे होतं असं लक्षात ठेवायचं. पित्त क्रांती तेलबिया उत्पादन, तेलबिया उत्पादनात वाढ. नील क्रांती जी आहे, निळा मासा असतो, मत्स्य उत्पादनात वाढ. लाल क्रांती, लाल म्हटले की काय लक्षात ठेवायचं? तर शेळी मेंढी उत्पादनात वाढ. लाल क्रांती कुठले? शेळी मेंढी उत्पादनात वाढ. लाल क्रांती का म्हटलं जातो? म्हणजे शेळी मेंढ्या ज्या आहेत त्या कापल्या जातात, त्यांचं रक्त काय तर लाल बडत, म्हणून लाल क्रांती लक्षात ठेवा. जर आपल्या डोक्यात येतो की लाल म्हटल्यानंतर टोमॅटो किंवा असं, ते नाही. तर शेळ्या मेंढ्यांच्या उत्पादनात त्याला लाल क्रांती केली जाते. सुवर्ण क्रांती म्हणजे काय? सुवर्ण म्हणजे सफरचंद उत्पादन वाढ. सुवर्ण सफरचंद उत्पादनात वाढ, सुवर्ण क्रांती. तपकिरी म्हणलं की अपारंपरिक ऊर्जा साधन उत्पादनात वाढ. अपारंपरिक आणि पारंपरिक ऊर्जा स्रोत माहिती आहे. पारंपरिक म्हणजे संपणारी, अपारंपरिक म्हणजे न संपणारी, म्हणजे रियुजेबल. तपकिरी क्रांती म्हणजे काय? तपकिरी आपण काय करतो? तपकिरी म्हणजे खाण्याची तपकिरी असते. तर त्याच्यानुसार लक्षात ठेवायचं, तपकिरी क्रांती कुठले? अपारंपरिक ऊर्जा साधने. तपकिरी जी कशापासून? झाडाच्या पानापासून बनवली जाते. बरोबर, तपकिरी आपण ओढतो ना, तपकिरी ती ते कुठला तपकिरी? तर अपारंपरिक आहे, लक्षात ठेवायचं, संपत नाही, ते झाडापासून तयार होत राहते. म्हणजे लक्षात, तपकिरी क्रांती अपारंपरिक ऊर्जा साधने उत्पादनात वाढ.
रजत क्रांती, रजत म्हणलं की अंडी उत्पादन, रजत क्रांती अंडी उत्पादन, उत्पादनात वाढ, तर अंडी उत्पादन करण्यासाठी कोंबड्या पाहिजे म्हणजे कोंबड्या व अंडी उत्पादनात वाढ. गोल क्रांती, गोल काय असतो, बटाटा, बटाटा उत्पादनात वाढ. अमृत क्रांती, तर अमृत म्हणजे अमृत आपल्याला एकमेकाला म्हणजे पाणी देतो, म्हणजे नदी जोड उत्पादन, नदी जोड प्रकल्प लक्षात. परत बघ क्रांती काय लक्षात ठेवायची, हरित क्रांती अन्नधान्य उत्पादन वाढ. धवल क्रांती किंवा श्वेत क्रांती म्हटलं तर दूध उत्पादनात वाढ, पित्त तेलबिय उत्पादनात वाढ. नील क्रांती मत्स्य उत्पादनात वाढ. लाल क्रांती शेळी मेंढी उत्पादन वाढ, लाल क्रांती शेळी मेंढी उत्पादन वाढ. सुवर्ण क्रांती सफरचंद उत्पादनात वाढ. तपकिरी क्रांती अपारंपरिक ऊर्जा साधने उत्पादन वाढ. रजत क्रांती अंडी व उत्पादनात वाढ. गोल क्रांती बटाटा उत्पादन वाढ. आणि अमृत क्रांती नदी जोड प्रकल्प. ओके, थँक्यू. आपण रेल्वे मार्ग बघितलं, औद्योगिक औद्योगिक महत्वाच्या संस्था बघितल्या आणि त्याच्यानंतर क्रांती बघितली. ओके, धन्यवाद.